नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या 24 एप्रिलच्या भागात काय घडणार आहे ते पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अर्जुनने चैतन्याला बोलावलेलं असतं. अर्जुनने चैतन्य आलाच चैतन्य बरं झालं, खूप तुला एक गोष्ट सांगायची आहे असं अर्जुन चैतन्याला म्हणतो. मग चैतन्याच्या पाठोपाठ साक्षीसुद्धा आलेली असते. मग साक्षीला बघून अर्जुनला खूप राग येतो. तुला एकट्याला यायला सांगितलं होतं ना, तू ह्या मुलीला का घेऊन आलास, ही जी काय गरज आहे, मला तुझ्याशी पर्सनल बोलायचं आहे, तू का हिला घेऊन आला आहेस. चैतन्य म्हणतो, काय गो वाईट आहे, तो माझा विषय आहे ना, मी कोणाला घेऊन यायचा कोणाला घेऊन यायचं नाही हे मला बरोबर कळतं, तू सांगायची काही गरज नाही. चैतन्य असं उद्धट बोलतो अर्जुनशी. अर्जुन म्हणतो, आ चैतन्य तू असा का करतो आहेस, एवढा का विचित्र झाला आहेस, तू ह्या मुलीसाठी तू माझ्यासाठी भांडत आहेस, तुला जरा तरी कळतं आहे का असं अर्जुनने चैतन्याला म्हणतो. चैतन्य म्हणते, हो ती ऑफकोर्स माझी बायको आहे, म्हणजे होणारी बायको आहे ऑफिशियली आणि लिगली पण ती माझी होणारी बायको आहे. असं म्हटल्यावर सायलीला आणि अर्जुनला आश्चर्यच वाटतो की हा चैतन्य सर इतके कसे काय बदलले, त्या साक्षीवर खरंच प्रेम करतात की काय, ही साक्षी यांना मोहमायामध्ये अडकवत आहे. मग अर्जुनसुद्धा म्हणतो की चैतन्य तू इतका कसा काय हे बदलला आहेस, म्हणून अर्जुन पण चैतन्यवर खूप चिडतो. मग तो म्हणतो की मला चैतन्य तुझ्याशी खूप मोठी गोष्ट बोलायची आहे, पर्सनल सांगायचं आहे, तू हिला का घेऊन आलेला आहेस. मग चैतन्य म्हणतो की ऑफकोर्स मला तुला जे काही बोलायचं आहे तिच्या साक्षीसमोरच बोल असं म्हणतो, पण ती कोणी ऐकत नाही. मग इकडे प्रिया रविराजांना सांगत असते की बाबा नागराज अंकल आहेत ना, मला ना त्यांच्यावर डाऊटच येत आहे, म्हणजे बघा ना ते महिपतच्या केसवर आपण कोणीही घरचे काम करायचं नाही म्हटलं तरी ते ना नागराज काका ते महिपतच्या केसबद्दल ते मनोज पवार सर आहेत ना हा त्यांच्यासोबत बोलत आहेत. मग आता काय करायचं तुम्हीच सांगा, ते नागराज अंकल असे करत आहेत नागराज काका. मग रविराज म्हणतो, तुला कसं कळालं, म्हणजे मी ना ऐकलं फोनवर असं म्हणते. मग इकडं चैतन्य रागात साक्षीला घेऊन निघून गेलेला असतो. मग इकडं अर्जुनला सुद्धा खूप राग आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की हा विचित्र आहे या चैतन्य, इतका कसा काय बदलला. मग सायली म्हणते, सर तुम्ही इतका नका वाईट वाटून घेऊ, म्हणजे चैतन्य सर ना त्या साक्षीवर खरं प्रेम करतात, म्हणून त्यांना आंधळं केलेलं आहे ते खरं प्रेम, म्हणून ते तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत आहेत असं म्हणते. मग प्रिया म्हणते की बाबा तुम्ही मी सांगितले असं सांगू नका नागराज काकांना, म्हणजे ते चिडतील, म्हणजे माझ्यामुळे घरात वाद नको ना असं प्रिया रविराजांना बाबांना सांगत असते. मग इकडं कल्पना आणि प्रताप सायलीला रूममध्ये बोलवले असतात, कारण चैतन्याने अर्जुनमध्ये काय घडलं ते त्यांना विचारायचं असतं. मग त्यासाठी सायली रूममध्ये येते. मला बोलवलं तुम्ही असं ती म्हणते. हो तुला बोलवलं, म्हणजे नेमकं काय झालं गं, चैतन्याने अर्जुनचं ते दोघे नेट बोलले का नाही असं म्हणते. मग प्रिया तर खोटंच बोलत असते. रविराज प्रताप म्हणतो की त्यांच्या दोघांच्यात सगळं ठीक आहे ना, मी बोलू का चैतन्याशी, माझं ऐकेल का तो. नको बाबा, आता सगळं विषय ठीक आहे, अर्जुन तर खूप नाराज आहे गं सायली, मग त्याचं कसं करायचं असं, मी आहे ना मी सगळं ओके करेन, तुम्ही काळजी करू नका असं सायली त्या दोघांना सांगते आणि शांत बसवते. रविराज ते मनोज पवारना भेटायला आलेले असतात. मग सांगत असतात की आता तुम्ही सध्या कोणत्या केसची सुनावणी करत आहात, कोणत्या केसबद्दल लढत आहात तुम्ही. तो म्हणतो की सध्या तर अजून दोन केस आहेत, एक तर त्या एकांची आहे आणि दुसरी म्हणजे महिपत शिकरे. मग महिपत शिकरेंचं तुम्हाला कोणी सांगितलं, ते तुमचे बंधू नागराज किल्लेदार सांगितले. ते म्हणल्यावर रविराजांना खूप राग येतो. मग इकडं अर्जुन चैतन्य गेल्यामुळे खूप राग आलेला असतो. हा चैतन्य इतका कसा काय बदलला, म्हणून त्याला खूप वाईट वाटत असतो, त्याला पाठीमागच्या गोष्टी खूप आठवत असतात. साक्षी म्हणत असते की हा चैतन्य एक विचित्र माणूस आहे. चैतन्यनं आता साक्षीला त्या विलास मर्डर केसचं सुनावणीसाठी सगळं तिला विचारलेलं असतं. ती म्हणते की मी ह्याला किती लांब ठेवावं, म्हणलं तर विलासच्या मर्डरपासून ह्याला लांब ठेवावं, तर हा तर जातच नाही आहे. तो म्हणतो की साक्षी आपण तुला विलास मर्डरच्या केसमधून बाहेर काढूया, त्या दिवशी काय काय घडलं ते सगळं तू मला सांग, म्हणजे त्यातच काहीतरी आपल्याला पुरावा मिळेल, नक्की तू निर्दोष सुटका होशील असं चैतन्य म्हणतो. ती म्हणते की आत्ता मला काही लक्षात नाही, मी एका दिवसात सांगेन तुला. मग तो आश्चर्य होतो, एका दिवसात, म्हणल्यावर ती म्हणते नाही नाही मला काही आठवत नाही आहे ना, खूप दिवस झालेत, मी तुला लिहून देते सगळं असं म्हणतं.
इकडं सायलीचं काहीतरी काम असतं. ती म्हणते की आपण 15 मिनिटात बाहेर जाऊन जाणार आहोत. ती अर्जुनला फोन करते की लवकर या, आपल्याकडे 15 मिनिटं आहेत फक्त, आणि तुम्हाला परत ऑफिसला जायचं आहे ना. ती म्हणते हो, मला 15 मिनिटं आहेत, मला ऑफिसला जायचं आहे, तेवढ्यात तुम्ही काय करता बघा. ती म्हणते बसा बसा, पटकन बसा, मी टायमर लावलेला आहे, आपण 15 मिनिटात जाऊन परत येऊया, आपण काम करणार आहोत. ती म्हणते मला आत्ता ऑफिस आहे, मी सायली सुट्टीच्या दिवशी जाऊया ना आपण, म्हणते. मग सायली म्हणते नाही, ऑफिसच्या दिवशी कामाच्या वेळेलाच आपण बाहेर गेलेलं कुठं रूल्स आहे का? नाही ना. मग बसा पटकन जाऊया, तुम्ही टाईम किती सेकंद वेस्ट केलीत बघा तुम्ही, असं ती म्हणते अर्जुनला. अर्जुन गाडीवर बसतो आणि सायली छान गाडी चालवते की नाही त्याला विश्वास नसतो. तो म्हणत असतो की इकडे तिकडे का वळत आहात मिस सायली, आपण कुठे जाणार आहोत मला सांगा ना. सर तुम्ही चला, गाडी मी चालवणार आहे का, तुम्ही पुढे बसणार आहे का पाठीमागं? मग तुम्ही चुप्प बसा ना, तुम्ही कशाला हे करा, मी घेऊन जाते तुम्हाला गप्प, तुम्ही चुप्प बसा, असं ती म्हणते. मग दोघे मिळून एका ठिकाणी जातात, तिथं मस्त रोमॅन्टिक गाण्यावर डान्स करतात. बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.